विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण आता वर्गसमीकरणांमध्ये शेवटचा भाग म्हणजे वर्गसमीकरणांवर आधारित शाब्दिक उदाहरणे याचा अभ्यास करणार आहोत। एक नैसर्गिक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 5 ने मोठी आहे आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 73 आहे, तर त्या संख्या काढा। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आणखीन एक संख्येवर आधारित प्रश्नाचा प्रकार आहे। या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं, तर सुरुवातीला आता 3 स्टेपच्या माध्यमातून आपण हे उदाहरण सोडत असतो, असे शाब्दिक उदाहरणे। मग आता समजा पहिली संख्या आपल्याला गृहित धरावी लागेल, आपण चल रूपात गृहित धरायची। पहिली संख्या बरोबर x, आणि गणितात दिलेलं आहे की पहिली संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 5 न मोठी आहे। मग आता ही x ही संख्या मोठी आहे, मग दुसरी संख्या याच्यापेक्षा 5 न लहान असणार आहे, म्हणून दुसरी संख्या या x पेक्षा 5 न लहान, म्हणजेच x वजा 5। आता ह्या त्या दोन संख्या झाल्या, पुढं काय अट दिली? आता दिलेल्या अटीनुसार काय होतं पहा, त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे x चा वर्ग आणि x वजा 5चा वर्ग ह्या दोन्हीच्या वर्गांची बेरीज बरोबर काय आहे, 73 आहे। तर हे दिलेल्या अटीला अनुसरून आपण हे गणिती विधान मांडलेले आहे। आता ह्या गणिती विधाना हे पहिली स्टेप झाली, याच्यावरून आपल्याला आता वर्ग समीकरण मिळेल। आता हे पुढे सोडवूया आपण, x² अधिक इथं a वजा b कंसाचा वर्गाचा विस्तार तुम्हाला माहिती आहे, a² वजा 2ab अधिक b², त्यानुसार याचा विस्तार लिहिता येईल, x वजा 5 कंसाचा वर्गाचा x² वजा 10x अधिक 25, आणि 73 या बाजूला आपण पक्षांतर करून घेऊया, म्हणजे ते झाले वजा 73 बरोबर 0। आता इथं जे सरूप पदे आहेत त्यांच्या बेरीजला बाकी ज्या काय क्रिया असतील त्या करून घेऊ आपण। मग x वर्गाची बेरीज झाली 2x² हे वजा 10x, आणि इथं हे स्थिर पद आहेत यांची वजाबाकी होईल, 1 धन आणि 1 ऋण असल्यामुळे ती वजाबाकी किती होईल पहा, तर 25 वजा 73 म्हणजे 13 गुणिले 5 = 8, म्हणजे इथं ऋण संख्या असेल, आणि 6 गुणिले 2 = 4 म्हणजे ऋण 48 = 0। आता इथं प्रत्येक पदाचा सहगुण हा 2 ने विभाज्य आहे, त्यामुळे प्रत्येक पदाला आपण 2 ने भागून घेऊ, म्हणजे ते होईल 2x² / 2 वजा 10x / 2 वजा 48/2 = 0, म्हणजे आणि 0/2। आता या ठिकाणी काय झालं, तर हे 2 2 कटले म्हणजे समीकरण झालं x² - 5x वजा इथं 48/2 म्हणजे वजा 24 = 0। आता हे जे वर्ग समीकरण आहे, हे वर्ग समीकरण आता आपण अवयव पद्धतीने सोडवूया। आता आपल्याला कशाकशाचा गुणाकार घ्यायचा आहे, तर x² म्हणजे वर्गपदाचा आणि ऋण 24 याचा गुणाकार होतो ऋण 24x². आता असे 2 पदं शोधायचे ज्यांचा गुणाकार ऋण 24x² होईल, आणि ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही काय होईल, तर ऋण 5x होईल। असे पदं कोणते आहेत, तर 24 असे अवयव, तर 8 3 24। मग आता गुणाकार पण ऋण पाहिजे आणि वजाबाकी किंवा बेरीजसुद्धा ऋण पाहिजे, त्यामुळे एक मोठं पद ऋण असलं पाहिजे आणि लहान पद धन असलं पाहिजे, म्हणजे ऋण 8x आणि धन 3x। आता हे जे ऋण 5x जे विभाजन आहे, ते आपण त्या जागी ऋण 5x जागी हे 2 पदं ठेवून द्यायची, म्हणजे समीकरण असं होईल पहा, x² - 8x अधिक 3x + 24 = 0। या ठिकाणी आता 2 2 पदांचे गट केले, पहिल्या 2 पदांमध्ये साधारण x साधारण निघाले, कंसात काय राहतं, तर x वजा 8,
इथं साधारण अधिक तीन साधारण काढले कंसात काय राहतं तर एक्स वजा तीन आठ चोवीस म्हणजे एक्स वजा आठ बरोबर शून्य. मग आता दोन या ठिकाणी दोन ठिकाणी एक्स वजा आठ एक्स वजा आठ हा कंस साधारण आहे तो आपण पहिल्या कंसात लिहिला एक्स वजा आठ दुसऱ्या कंसात राहतं एक्स अधिक तीन बरोबर शून्य. मग आता आता दोन कंसांचा गुणाकार शून्याचा अर्थ एक तर एक्स वजा आठ बरोबर शून्य किंवा एक्स अधिक तीन बरोबर शून्य. मग इथं आता हे रेषीय समीकरणं तयार झालेत. आता हे रेषीय समीकरणांची उकल आपण काढूया. मग एक्स बरोबर आता ऋण आठचं पक्षांतर इकडे केलं शून्य अधिक आठ किंवा इथं एक्स बरोबर शून्य वजा तीन म्हणजेच एक्स बरोबर शून्य अधिक आठ म्हणजेच धन आठ किंवा एक्स बरोबर शून्य वजा तीन म्हणजेच ऋण तीन. मग आता इथं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये उल्लेख आहे नैसर्गिक संख्येचा. मग या ठिकाणी नैसर्गिक संख्या कोणती आहे ऋण तीन आहे का नाही तर एक्स बरोबर धन आठ ही नैसर्गिक संख्या आहे आणि म्हणून त्या संख्या म्हणजे त्याच्यातली पहिली संख्या एक्स बरोबर आठ होईल व दुसरी संख्या जी आहे ती एक्स वजा पाच करीत धरलेली आपण. मग एक्सची किंमत आठ वजा पाच म्हणजे तीन म्हणून त्या संख्या त्या नैसर्गिक संख्या त्या नैसर्गिक संख्या आठ व तीन आहेत. पहा यासारखे आपल्याला अनेक असे अनुकरणात्मक प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण अशा वर्गसमीकरणांची जे काही शाब्दिक उदाहरणं आहेत त्यांची आपली चांगल्या प्रकारे तयारी होऊ शकते. आणखी एक उदाहरण आपल्याला पाहिजे आपण एक नैसर्गिक संख्या व तिची गुणाकार व्यस्त यांची बेरीज 10/3 आहे तर ती संख्या काढा. मग पहा विद्यार्थी मित्रांनो आधीच्या उदाहरणांप्रमाणेच आपण इथंही सुरुवात करूया. समजा ती संख्या बरोबर एक्स व तिची गुणाकार व्यस्त आपल्याला माहिती आहे. समजा दोन असेल तर दोनचा गुणाकार व्यस्त असतो 1/2. तीन असेल तर तीनचा गुणाकार व्यस्त असतो 1/3. 1/4 ही संख्या असेल तिचा गुणाकार व्यस्त झाला 4. मग त्याप्रमाणे एक्स ही संख्या आहे तर एक्सचा गुणाकार व्यस्त झाला 1/x. मग आता आपल्याला दिलेल्या अटीनुसार तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण गणिती विधान मांडणार आहोत. मग आता ह्या दोन्हींची बेरीज म्हणजे ती संख्या आणि तिची गुणाकार व्यवस्था यांची बेरीज आपल्याला सांगितलेली आहे अटीमध्ये एक्स अधिक 1/x बरोबर आहे 10/3. आता पहा विद्यार्थी मित्रांनो आता हे प्रथमतः आपल्याला वाटते की हे वर्गसमीकरण नाही परंतु हे प्रत्यक्षात वर्गसमीकरण आहे. कसं तर पहा लक्षात नाही का आता या ठिकाणी आपल्याला छेदात एक्स नको आहेत. मग त्याचा लोप होण्यासाठी काय करायचं प्रत्येक पदाला दोन्ही बाजूला एक्सने गुणून घेऊ आपण म्हणजे एक्स गुणिले एक्स अधिक एक्स गुणिले 1/x बरोबर 10/3 गुणिले एक्स. या ठिकाणी पहा हे एक्स एक्स कटले म्हणजे काय झालं समीकरण एक्स वर्ग अधिक 1 बरोबर 10x/3. आता परत या ठिकाणी आपल्याला तीनचा लोप करायचा आहे वर्ग समीकरणात रूपांतर होण्यासाठी आपण इथं तीनने आता इथं तीन छेदात आहेत त्यामुळं दोन्ही बाजू तीन लावून घ्यायचं प्रत्येक पदाला म्हणजे 3x^3 × x^2 अधिक 1 × 3 बरोबर 10x/3 × 3. मग या ठिकाणी हे तीन तीन कटले म्हणजे समीकरण झालं 3x^2. आता हे जे 10x आहे त्याचं या बाजूला पक्षांतर करू म्हणजे -10x झालं अधिक हे 3 × 3 आणि उजवीकडं काहीच नाही म्हणजे 0 राहिले. मग आता पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे तयार झालं आता वर्गसमीकरण म्हणजे ही पहिली स्टेप झाली आपल्याला गणिती विधान झालं गणिती विधानावरून आपण वर्गसमीकरण मिळवलं आहे. आता हे वर्गसमीकरण आपल्याला माहिती असलेल्या पद्धतीनुसार सोडवून घेऊ आपण.
मग आता इथं आपल्याला गुणाकार कशा कसा घ्यायचा आहे, तर 3x² आणि 3 गुणाकार काय होतो तो, तर तो गुणाकार होतो 9x². मग आता आपल्याला असे दोन पदं शोधायचे आहेत की ज्यांचा गुणाकार धन 9x² होतो, आणि असे दोन पदं की ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी काय होते, ऋण 10x होते. मग असे 9 अवयव कोणते आहेत की बेरीज धन 9x² गुणाकार धन 9x² आणि बेरीज किंवा वजाबाकी ऋण 10x झाली पाहिजे. मग असे 9 अवयव कोणते होतात, तर ऋण 9x आणि ऋण 1x. पहा याचा गुणाकार धन 9x² होईल आणि याची बेरीज होती ती होती ऋण 10x. आता ऋण 10x जागी आपल्याला ही फोट ठेवून द्यायची, म्हणजे असं होईल ते समीकरण 3x² ऋण 9x वजा 1x वजा अधिक 3 = 0. या ठिकाणी दोन दोन पदांचे गट केले, पहिल्या दोन पदामध्ये साधारण 3x कंसात काय राहतं, तर x वजा 3 या ठिकाणी राहतं x वजा 3, आणि वजा इथं ऋण 1 साधारण कंसात काय राहतं, तर x, आणि इथं ऋण 1 साधारण काढल्यामुळे इथं वजा 3 झाले = 0. मग या ठिकाणी पहिल्या कंसात x वजा 3 आणि दुसऱ्या कंसात 3x वजा 1 = 0. आणि म्हणून आता दोन कंसांचा गुणाकार 0 अर्थ काय, तर आपल्याला एकतर पहिल्या कंसाची किंमत = 0 किंवा 3x वजा 1 = 0, म्हणजेच x बरोबर हे ऋण 3 इकडं पसंत केलं 0 अधिक 3, किंवा हे 3x = 0 अधिक 1, म्हणजेच x = 0 अधिक 3 म्हणजेच 3, किंवा हे x = आता 0 अधिक 1 म्हणजे 0 अधिक 1 म्हणजे 1, आणि हे गुणाकार इकडे पक्षांतर केले भागाकार. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथं परत एकदा नैसर्गिक संख्या आहे, आणि या ठिकाणी नैसर्गिक संख्या ही x = 1/3 आहे का, नाही, म्हणजे हे उत्तर ग्राह्य असणार नाही. तर ग्राह्य उत्तर कोणतं असणार आहे, x = 3, म्हणून ती नैसर्गिक संख्या. = 3. पहा विद्यार्थी मित्रांनो, याही प्रकारचे उदाहरणं आपल्याला अतिशय सोपे असतात. आपल्याला हे 2 किंवा 3 गुणांसाठी विचारले जातात, तर यांचा आपण पुरेसा जर सराव केला तर परीक्षेमध्ये याचा उपयोग होतो. यासारखा आणखी एक प्रश्न पाहूया आपण.